मिरजेत महिलेला ताप असल्याने बँकेत प्रवेश नाकारल्यामुळे चौघा तरुणांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकालाच मारहाण केलेली आहे. मिरज हायस्कूल मिरज समोर बँक ऑफ बडोदा मध्ये ही घटना घडली आहे. बँकेच्या समोर पैसे काढण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. बँकेचे सुरक्षा रक्षक सोशल डिस्टन्स ठेवून प्रत्येक ग्राहकाची मशीनद्वारे ताप तपासणी करून बँकेत प्रवेश देत होते. आज एक महिला ग्राहकाची ताप तपासणी केल्यानंतर महिलेला जास्त असल्याचं मशीनमध्ये दिसून आलं. यावेळी सुरक्षा रक्षकानं महिलेला बँकेत प्रवेश नाकारला आणि दवाखान्यात जाऊन उपचार करून परत येण्याचा सल्ला दिला असता महिलेनं पतीला फोन करून बोलावून घेतलं. महिलेच्या पतीसोबत आलेल्या तरुणांनी सुरक्षा रक्षक सोबत वाद घालून मारहाण केली. हा सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांना समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस फौज फाट्यासोबत धाव घेतली. संबंधित मारहाण करणाऱ्या चौघां तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताप असलेल्या महिलेला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं. याची माहिती बँक ऑफ बडोदा शाखा अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी दिली आहे. लेडीज लोकांचं टेम्परेचर रेड येत होतं एकदम. त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही चालले जावं, तुम्ही नंतर यावं असं. ते तिकडनं आले की बाबा असं कसं काय बाबा तुम्ही लेडीजला वापस पाठवलं बाबा बँकमध्ये, तुझ्या का बापाची बँक आहे का बाबा असं. तिसे व मारणे का आगे पूर्ण ऐश्वर. किती जण होते? किती जण होते का? ते चार जण होते. ते पोलीस स्टेशनला पाठवलं आहे. कोणाला मारले? सिक्युरिटी गार्डला मारलं त्यांनी.